संपूर्ण जगभरात कोविड 19 प्रसार अतिशय वेगाने फैलावत असल्यामुळे संपूर्ण जगभर आर्थिक मंदीचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अनेक व्यवसाय अनेक उद्योगधंदे अनेक कंपन्या त्या ठिकाणी सद्य परिस्थितीमध्ये बंद असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या भारत देशामध्येही सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि त्या अनुषंगाने काही ठिकाणी औद्योगिक प्रकल्प सुरू झालेत, काही ठिकाणी कंपन्या सुरू झाल्यात, काही ठिकाणी बंद आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर दोडामार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गोवा राज्यामध्ये दोडामार तालुक्यातील तब्बल 1.5 ते 2,000 युवक विविध कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जात असतात. मात्र गोवा राज्याने आपली सीमाबंदी केल्यामुळे या युवकावर बेरोजगार होण्याची पाळी आलेली आहे. दिवसाला रोजगार मिळेल या आशेने आजही युवक त्या कंपनीचा कॉल येईल या आशेने आजही बसलेले आपल्याला दिसत आहेत. या युवकांच्या भावना आणि या युवकांना नेमकं काय हवंय हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गोवा राज्यामध्ये विविध कंपनीमध्ये काम करणारे युवक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांना उद्भवणारी समस्या या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत आहे विष्णू ठाकूर, या ठिकाणी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत. विष्णू, आपण कुठल्या कंपनीमध्ये कामाला आहात आणि किती दिवस आपण आता सध्या परिस्थितीमध्ये घरी आहात? आता कमीत कमी 2 महिने मी घरी आहे आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये मार्केटिंगसाठी मी कंपनी थ्रू जॉब करतो. आता जे कंडिशन मी झालं आहे काही गोवा राज्य ओपन असल्यामुळे गोवामध्ये जे डिस्ट्रीब्युटर आहे ते सिंधुदुर्ग किंवा आपल्या दोडामार परिसरातल्या मुला किंवा सेल्समनवर अवलंबून आहे. आता झालं का इकडचे जे लोक आहेत ते तिकडे मार्केटिंगसाठी न गेल्यामुळे कंपन्या पण त्यांच्यावर प्रेशर घालत आहेत. आता कंडिशन अशी झाली की जे युवक आहेत त्यांच्या नोकरीवर आता कुऱ्हाड बसेल ही अशी कंडिशन झाले. आता समजा जर ह्याच कंडिशनमध्ये आम्ही राहिलो तर कंपनी आम्हाला उद्या सकाळी हेच सांगतील की बाबा तुम्ही घरी बसा, मग आम्हाला पुढचं काय होणार ह्याबाबत ही आता चिंता आम्हाला पूर्णपणे त्रास देते. आता घरात आता समजा बाय चान्स जर एकाच्या जीवावर जर 8 माणसं असतील तर ती ह्या 2 महिन्यामध्ये सध्या तर पैसे संपलेच, ह्यानंतर काय करायचं, एक तर त्याने आत्महत्या करून मरायचं, हीच कंडिशन सध्या झाली आहे. एकंदर परिस्थिती पाहता कंपनीने तुम्हाला त्या ठिकाणी कामावर बोलवलं, मात्र सीमाबंदी असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाहीये. यावर तुम्ही सरकारकडे म्हणजे आपल्या प्रशासन जिल्हा प्रशासनाकडे काय अपील कराल त्यांच्यासाठी? एकतर जिल्हा प्रशासनाने आम्हाला कुठे ना कुठे दिली, आता गोवा गव्हर्नमेंट तर आम्हाला घेत नाही. गोवा गव्हर्नमेंट सांगतो तुम्ही क्वारंटाईन व्हा, क्वारंटाईन होणे म्हणजे प्रत्येक दिवसाला 2800 रुपये मोजले. 2800 रुपये म्हटल्यास आमचे 42,000 रुपये 14 दिवसाला जाणार. एकतर कमवतो 20,000 आणि 42,000 जर आम्ही घालवले तर होणार कसं, कुटुंब पोचणार केव्हा? आम्ही गव्हर्नमेंटने आम्हाला काही ना काहीतरी हेल्प करायला पाहिजे. आम्हाला कुठेही कामधंदा द्या आम्ही करतो, आमचे सगळे युवक कामधंदा करायला तयार आहेत, पण आम्हाला गव्हर्नमेंटने तसं काम द्यायला पाहिजे. भले आम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये द्या किंवा लोकल कुठलंही काम द्या, पण काम द्या, कामाची सध्या गरज आहे. आता खिशातले पैसे संपलेत, बँक अकाउंटवरचे पैसे संपलेत, करायचं काय, उपासमारी ही आता एकमेव पर्याय आला. दोडामार तालुक्यातील तुम्ही युवक आहात, दोडामार तालुक्यातील तुमची ही समस्या आहे, दोडामार तालुक्यातील लोकप्रतिनिधी याच्यासाठी काही प्रयत्न वगैरे केलेले दिसत आहेत की नाही? हो, आम्ही सरपंच संघाच्या कानावर हे घातले. सरपंच संघाने आम्हाला बोलले की आमदार नितेश राणे यांच्या कानावर आम्ही गोष्ट घातली. आम्ही पण आता लेखी प्रस्ताव तयार करून माननीय आमदार नितेश राणे किंवा दीपकभाई केसरकर, पालकमंत्री किंवा गोव्याचे मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री यांना सगळ्यांना प्रस्ताव जो आहे लेखी प्रस्ताव आम्ही त्यांच्या हाती देणार. व आमच्या मागण्या ज्या आहेत, आम्हाला भले तुम्ही कामधंदा द्या पण आम्हाला रिकामे ठेवू नका, कारण आमच्या एकट्यावर आमचं पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. सगळ्यांची कंडिशन तीच आहे, तुम्ही सगळ्यांना विचारू शकता, कारण आता कामधंदा हाच एकमेव पर्याय आहे. शेती आहे तो शेती करू शकत नाही, काजूला भाव नाही, आंबा तर कोण रेट तुडूनच मागतंय, करणार का शेतकरी, हा पण तेवढाच प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे एकमेव पर्याय होता सेल्समन, तो आता सेल्समध्ये जायचं की नाही जायचं कंपनी आम्हाला घ्यायला तयार नाही. किंवा गोवा गव्हर्नमेंटचा रूल आहे तो त्यानुसार आम्ही काहीच करू शकत नाही.
एकंदर या ठिकाणी आपण पाहिलं या युवकांच्या भावना कमावता एक आणि खाणारी आठ तोंड अशी परिस्थिती प्रत्येकाच्या घरामध्ये। मात्र गोवा राज्य सीमा बंदी असल्यामुळे या युवकावर बेरोजगार होऊन उपासमारीने मरण्याची वेळ आली। आम्हाला काम द्या, अन्यथा आमची अन्य कुठेतरी सोय करा, अन्यथा आमच्या समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही असा इशारा या ठिकाणी निश्चितपणे या युवकांनी दिलेला दिसतोय। त्याप्रमाणे या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, या राज्यातील मुख्यमंत्री यांनाही निवेदनाद्वारे या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या युवकांकडून केला जातोय। माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही या लोकप्रतिनिधी त्याचबरोबर गोवा प्रशासनाला एवढी विनंती करतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सीमारेषेवर असलेल्या युवकांना आपल्या राज्यामध्ये येण्यास परवानगी द्यावी आणि त्यांना ते ज्या ठिकाणी काम करतायत त्या कंपनीमध्ये त्यांना काम करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपासमारीने मरण्याची वेळ या युवकावर येणार नाही। माझं सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी गोविंद सिंह सरसर, जय भोसले, कोणाकडे।